गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी हाताळणारे पोलीसच सध्या टीकेचे धनी बनत आहेत. दक्षिण गोव्यात एका PSIच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला असतानाच आता दोन वेगवेगळ्या प्रकरणात 4 पोलिसांना सस्पेंड करण्यात आलंय. एका बाजूनं कोविडच्या सावटाखाली कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पार पडताना गोवा पोलीस चांगली कामगिरी बजावताना दिसत आहेत, तर दुसरीकडे काही पोलिसांच्या कारनाम्यामुळे खात्याची बदनामी होते. उत्तर गोव्यातल्या सिकेरीत जोडप्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी कळंगूटच्या PSI सह तिघांना, तर ढवळी फार्मागुडी ट्रक चालकांकडून पैसे घेतल्याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकाशी संलग्न असलेला वाहतूक APSI अशा 4 पोलिसांना सस्पेंड करण्यात आलंय. गेल्या रविवारी सिकेरीतल्या आगवाद किल्ल्यावर काही जोडपी जमली होती. कर्फ्यू आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी या जोडप्यावर कळंगूट पोलिसांच्या रॉबर्ट जीपवरील पोलिसांनी कारवाई केली. या जोडप्यांकडून दंडही वसूल केला, पण त्यांचा मानसिक छळ करून त्यांच्याकडून 5,000 रुपये उकळल्याचा प्रकार प्राथमिक चौकशीत उघडकीस आला. ही चौकशी परवरीचे पोलीस उपअधीक्षक एडविन कोलासो यांनी केली. प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारे उपनिरीक्षक जतीन पोतदार, हवालदार पांडुरंग सावंत आणि IRB चालक कॉन्स्टेबल निलेश साळगावकर यांना निलंबित करणारा आदेश पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी जारी केला. दरम्यान फोंडा तालुक्यातल्या ढवळी फार्मागुडी बायपास रस्त्याच्या कडेला ट्रक पार्क केलेल्या चालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक उपनिरीक्षक अजित गावकर यांना निलंबित करण्यात आलंय. वाहतूक पोलीस अधीक्षकांनी हा आदेश जारी केलाय. 2 दिवसापूर्वीच दक्षिण गोव्यातल्या एका PSIचे कारनामे उघड झाल्यानं त्याच्यावर गुन्हा नोंद झाला होता. लग्न झालेलं असतानाही अविवाहित असल्याचं सांगून लग्नाचं आमिष दाखवत लैंगिक अत्याचार करणं आणि 1,00,000 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी या पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात वेर्णा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झालाय. संशयित PSIनं पीडित युवतीला सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, त्यानंतर ओळख वाढवून तिला 1,00,000 रुपयांचा गंडा घातला, शिवाय लैंगिक शोषणही केल्याचा आरोप या PSIवर करण्यात आलाय. या घटनामुळे गोवा पोलिसांची प्रतिमा खराब झाली. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.